पारनेर तालुक्यातील किनी येथील गोमा यशवंत खोडदे यांची काही दिवसांपूर्वी मातोश्री कोविड सेंटरमध्ये कर्जुले हर्या येथे उपचार घेत असताना दिनांक 19 एप्रिलला उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यावेळी पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी दोन्ही मुले अंत्यविधीला येऊ शकत नाहीत म्हणून प्रशासनाला सोबत घेऊन तो अंत्यविधी केल्याच्या बातम्या सर्व वाहिन्या व वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र माझे वडील स्वर्गीय गोमा खोडदे यांचा अंत्यविधी पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांना प्रसिद्धीसाठी हवा होता का असा सवाल स्वर्गीय गोमा खोडदे यांचा मुलगा रमेश खोडदे यांनी उपस्थित केलाय. यावेळी बोलताना रमेश खोडदे म्हणाले, या प्रकरणामुळे आमची बदनामी झाली असून समाजामध्ये आम्हाला तोंड दाखवायला सुद्धा जागा उरली नसल्याचे त्यांनी सांगितलंय. असा सवाल रमेश खोडदे यांनी का उपस्थित केलाय पाहुयात बातमी सविस्तर. मी रमेश गोमाजी खोडदे, राहणार मोरगाव किनी, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. माझे वडील गोमा यशवंत खोडदे हे कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे ते मातोश्री कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असताना त्यांना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. दिनांक 19 एप्रिल रोजी सायंकाळी ठीक 4:40 मिनिटांनी मला श्री विजय आहिरे यांचा फोन आला की तुमचे वडील अतिशय सिरियस आहे. हे कळताच मी गावी जाण्यासाठी निघालो असता लगेच मला 5:20 फोन आला की तुमच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यानंतर सायंकाळी ठीक 16 मिनिटांनी तहसीलदार मॅडम सौ ज्योती देवरे यांचा फोन आला की तुम्ही अंत्यविधीला येणार आहात का. हो, मी निघालो आहे. पण त्यांनी मला सांगितले की तुम्ही काही येऊ नका, आम्ही 10-15 मिनिटात अंत्यविधी उरकून घेत आहोत. मी त्यांना विनंतीही केली की मॅडम मला 4 तास द्या, तरीही त्यांनी माझे म्हणणे ऐकले नाही आणि फोनवरून सांगितले की आम्ही तुम्हाला अंत्यदर्शन व्हिडिओ कॉलिंगद्वारे देत आहोत आणि फोन कट केला. तर त्यांनी मला व्हिडिओ कॉल करून मॅडमने माझ्या वडिलांचा चेहरा व बॉडी न दाखवता डायरेक्ट मला अग्निडाग देताना दाखवला. त्यानंतर ज्योती देवरे मॅडम यांना फोन केला, मी वडील यांच्या अस्थी घेण्यासाठी आलो आहे, तर आपण कोणत्या स्मशानभूमीत त्यांचे अंतिम संस्कार केले आहे ते मला सांगावे म्हणजे मी अस्थ्या घेईल. तर मॅडमने मला उलट उत्तर दिले की मला काही एवढेच काम नाही आणि परत फोन करू नका व फोन कट केला. दुसऱ्या दिवशी मॅडमने फेसबुकला एक पोस्ट व्हायरल केली की दोन्ही मुले असूनही ते वडिलांच्या अंत्यविधीला आले नाही, म्हणून मी स्वतः अग्निडाग दिला. तसेच अग्निडाग दिल्याचे फोटो त्यांच्या फेसबुकवर व्हायरल केले. घटनेचा व्हिडिओ प्रसारित करीत असताना समाजाला त्यांनी खोटी बातमी देऊन काय साध्य केले. माननीय तहसीलदार यांना माझ्या वडिलांचा अंत्यविधी त्यांच्या प्रसिद्धीसाठी हवा होता का. ही पोस्ट बघून आमचे नातेवाईकसुद्धा आम्हाला नावं ठेवू लागले आहेत व समाजामध्ये आम्हाला तोंड दाखवायला जागाही या तहसीलदार देवडे मॅडमने आम्हाला ठेवली नाही. गोष्टींना जबाबदार असणाऱ्या तहसीलदार देवडे मॅडम मोबाईलमध्ये चित्रीकरण केलेल्यांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी ही आपणास नम्र विनंती. पारनेर तालुक्यातील रमेश खोडदे, राहणार किनी, तालुका पारनेर, या सदर व्यक्तीच्या वडिलांचे कोरोनाचे उपचार मातोश्री कोविड सेंटर कर्जुला आरे येथे उपचार चालू होते. त्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांना मृत्युमुखी झाली. तर त्या संदर्भात तत्पर असणारे तहसीलदार ज्योती देवरे यांनी संबंधित त्या रमेश खोडदे यांना कॉल केला. कॉल करूनही ते म्हणले का बुवा आम्ही या माहिती अंत्यविधीसाठी येतो आहे. तरी पण 15-20 मिनिटांनी परत तहसीलदार यांनी कॉल करून संबंधित असणाऱ्या त्या मयत त्यांचा मुलगा यांना येण्यास बुवा तुम्ही येऊ नका, आम्ही तो अंत्यविधी 15-20 मिनिटांमध्ये उरकून घेणार आहोत. तर ते बोलले का आम्ही तुम्हाला व्हिडिओ कॉलद्वारे अंत्यविधी मुखदर्शन देऊ म्हणून. पण परंतु हा त्यांनी तहसीलदार पारनेर यांनी हा जो अंत्यविधी केला तर हा फक्त त्यांच्या प्रसिद्धीसाठी केला, कारण तो अंत्यविधीचे जे मुखदर्शन होते ते त्यांना देणं गरजेचं होतं. तर यांनी त्या खोडदे कुटुंबियांना हे अंत्यदर्शन न मुखदर्शन दिलेलं नाही, त्यामुळे त्या तक्रारदाराचा एक प्रश्न उपस्थित झालेला आहे
का बा जो अंत्यविधी झाला तो माझ्या वडिलांचाच होता का? आणि या आपण करोनाच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाहतोय का करोना संसर्ग आजाराने जे जे मृत्युमुखी पडलेले आहेत तर यांचे तीन तीन दिवस अंत्यविधी रखडलेले आहेत आणि झालेले नाहीत, पण ह्या पारनेरच्या तहसीलदार यांना ही घाई का? तर ही घाई फक्त स्वतःच्या प्रसिद्धीसाठी होती आणि त्यांनी तो अंत्यविधी प्रसिद्धी करून तर त्यांच्या तालुक्यामध्ये असणारे अनेक अवैध धंदे यावर लक्ष न देता जाणीवपूर्वक फक्त आणि फक्त प्रसिद्धीसाठीच अनेक कारवाया केल्या आणि त्याच्याबद्दल आणि तहसीलदार पारनेर यांनी त्यांच्या तालुक्यामध्ये अवैध धंद्याला प्रतिसाद देऊन तर त्यांच्या अर्थपूर्ण संबंध ठेवून अनेक धंदे चालू राहिलेले आहेत. तर आता करोनाच्या काळामध्ये दारूबंदीचं हे असतानाही बी दारू अवैध दारू व्यवसाय चालू आहे. तसेच पारनेर तहसील कार्यालयासमोर असणारे जे अतिक्रमणे त्या अतिक्रमणाला कुठलाही त्यांनी म्हणजे पत्रव्यवहार न करता एका रात्री ते अतिक्रमण काढलेलं आहे. तर असे त्यांच्या असंख्य तक्रारी आहेत. तर या तहसीलदार पारनेर यांच्या संदर्भामध्ये आम्ही ते उपोषण आता करोनाचं काळ संपल्यानंतर करणारच आहोत. पण परंतु अशा एखाद्या कुटुंबियाला जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आणि त्या कुटुंबाची बदनामी करून या तहसीलदार यांना काय मिळणार आहे? तर स्वतःच्या प्रतिसाठी एखाद्या कुटुंबाची बदनामी करणं हे एकदम गांभीर्यजनक आणि खेदजनक बाब आहे. तर अशा बेजबाबदार तहसीलदार पारनेर यांची चौकशी होऊन यांच्यावर प्रशासकीय गुन्हा दाखल व्हावा हे तक्रारदाराची मागणी आहे आणि अन्याय निवारण समितीची सुद्धा मागणी आहे. तर लवकरात लवकर कार्यवाही हे अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या राष्ट्रीय अध्यक्ष राजाभाऊ शेख, महाराष्ट्र अध्यक्ष विशाताई पराडकर आणि मी जिल्हा अध्यक्ष म्हणून अरुण डोडे यातर्फे विनंती करत आहोत की आमच्या तक्रारदारांना न्याय द्यावा, हीच विनंती. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.